सबस्क्राइब करून चॅनलला सपोर्ट करा. नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा. नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सुकटची चटणी करणार आहोत. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम झालं की कढीपत्ता फोडणीला टाकायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या कापून टाकल्या आहेत आणि 7-8 लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत. 2 कांदे बारीक कापून टाकले आहेत. कांदे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा टमॅटो कापून टाकलेला आहे. 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमच हळद टाकायची आहे आणि 1 चमच लाल तिखट टाकायचे आहे. व्यवस्थित 1 मिनिट परतून घ्यायचे आहे. मी सुकट व्यवस्थित साफ करून नंतर 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. वरची अशी सुकट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हलकी अशी दाबायची आहे. त्यातलं पाणी काढायचं आहे आणि ती सुकट आपल्याला घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व सुकट घ्यायची आहे. ही सुक्की सुकट आहे, ओली नाही आहे. पण आपण जर ती 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली तर सुकटची चटणीची चव अजूनही छान वाटते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आपण याच्यामध्ये कोकम टाकणार आहोत. तुम्ही चिंचही याच्यामध्ये वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि स्लो गॅसवरती झाकून ठेवायचे आहे. 2 ते 3 मिनिटं झाकूया. 2 ते 3 मिनिटानंतर आपण याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि 5 मिनिटं स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. अशा प्रकारे आपली सुकटची चटणी तयार आहे. तुम्हाला जर माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि बाजूचे लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्याच्या बाजूचे बेल बटनही दाबा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.